कार्यशाळा संपन्न होत आहे. माय मराठी सात मराठी भाषांचा भावार्थ मराठी, माय मराठी सात मराठी भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी सात मराठी जगण्याला या अर्थ मराठी अशा
पासून 55-60 वर्ष वयापर्यंत शिक्षक इथे दिसत आहेत मला. आता ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आपल्या आयुष्यात कसा वापर करायचा तो तुमचं तुम्ही ठरवायचं. फडके साहेब काय म्हणाले छोट्याशा आपल्या मनोगतामध्ये की माझ्या मुलाने काही माझं ऐकलं नाही, म्हणजे त्याने इंग्रजी माध्यमामध्ये आपल्या मुलांना घातलं, पण त्यांना जेव्हा प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं निरसन मातृभाषेशिवाय होत नाही हे स्वतः फडके साहेब, म्हणजे हा खूप मोठा शोध आहे असं म्हटलं तरी चालेल. आता हाच शोध एखाद्या शास्त्रज्ञाने सांगितला, मोठ्या भाषा वैज्ञानिकाने सांगितला तर तुम्हाला तो पटतो लगेच. पण फडके साहेब जरी तुमच्या सहवासातले एका शिक्षण संस्थेच्या तुमच्या विषयात तुम्ही काय भर घातली, ज्ञान हे कुणी एका व्यक्तीने वाढून कधीच वाढत नसतं, ज्ञान हे कणाकणानं वाढतं आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण आपल्या विषयाच्या ज्ञानामध्ये भर घालायची आहे. तुमची तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे. तुम्ही तुमचे विद्यार्थी ज्या पद्धतीनं तयार करता त्या सगळ्या विद्यार्थ्यांजवळ त्याची जाणीव असली पाहिजे की मी अमुक एका शिक्षकाचा विद्यार्थी आहे, माझे शिक्षक माझ्यासाठी हे करतायत, याचं एक फिलिंग, याची एक भावना आपल्या विद्यार्थ्याला देखील होत राहिली पाहिजे. मी आज इथं उभं असताना माझ्या काही शिक्षकांची मला आठवण सगळं होत असते की बाबा मी तुमच्यासारखा एखाद्या खेड्यातला ग्रामीण भागातला साध्या शाळेत शिकलेलाच विद्यार्थी, मला माझ्या जीवनामध्ये काही संधी मिळत गेल्या, मला या संधी कशामुळे मिळाल्या, कुणामुळे मिळाल्या, याच्यात कोणकोणत्या गोष्टींचं योगदान आहे, व्यक्ती म्हणून कुणाचं योगदान आहे, विषय म्हणून काय योगदान आहे किंवा आणि माझे कष्ट काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अंतर्मुख होऊन सतत जर विचार करत राहिला तर आपण नक्कीच आपल्या विषयासाठी काहीतरी करू शकतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्यावर सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. मी तुमच्यावर असं का म्हणतो आहे की तुम्ही आज अशा एका प्रदेशात नोकरी करत आहात की जो प्रदेश पूर्णपणे वादग्रस्त. हे पत्र कुणी तुम्हाला लिहिलंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, म्हणजे तुम्ही किती चिकित्सक असलं पाहिजे, तुमचा प्रदेश काय आहे याविषयी जर तुम्हाला चांगलं भान नसेल तर तुम्ही तुमच्या विषयात तुमच्या भाषेत चांगलं काम करू शकणार नाहीये. तर बघा बोलताय मी बोलत असताना जर बोललात तर मी थांबणार आहे बरं का. तर लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं इथं राज्यकारभार, माझं काय माझा एक ड्रॉबॅक आहे, मला समोर माणूस बोलणार मला बोलताय तर मी काय सांगत होतो की या प्रदेशाला एक चांगला इतिहास आहे, तो इतिहास समजून घेणं आपलं शिक्षक म्हणून काम. हे पत्र कुणी कुणाला लिहिलेले आहे तर ब्रिटिश कालखंडामध्ये फॅक्टरी टू फॅक्टरी काय व्हायचा, पत्रव्यवहार व्हायचा, म्हणजे वखार 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 या वखारीतून त्या वखारीत पत्रव्यवहार व्हायचा. ते पत्र असं आहे, सुरत वखारीला मुंबई वखारीतून पत्र केलेलं आहे, दीर्घ पत्र आहे बरं का, आणि सबंध पत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात काय म्हटलंय, हे एक पत्र मला या प्रदेशातला मोठा इतिहास, इतिहासाला एक धागा दाखवतो, इतिहास उलगडण्यासाठी कोणताही एक धागा पुरेसा असतो. म्हणून तर अशी म्हण पडली आहे की सुतावरून स्वर्ग, सुतावरून स्वर्ग गाठणं म्हणजे काय ते एक तुम्हाला उदाहरण सांगतो की या पत्रामध्ये असं लिहिले की आम्ही कोण लिहितोय, एक ब्रिटिश अधिकारी लिहितो आपल्या वरच्या अधिकाऱ्याला की आम्ही बेळगाव परिसरामध्ये माल खरेदी केला. माल खरेदी म्हणजे आपला गैरसमज असा आहे की ब्रिटिश फक्त माल विकायचे, ब्रिटिश माल खरेदी पण करायचे. मग ब्रिटिश लोक काय खरेदी करायचे, त्याचा धक्कादायक इतिहास आहे, म्हणजे या प्रदेशाचा इतिहास धक्कादायक आहे. खाणापूर, चिक्कोडी, बेळगाव या परिसरामध्ये काय काय पिकत होतं याचा संबंध इतिहास त्यातून. उदाहरणार्थ उत्तम पद्धतीचा कापडासाठीचा रंग इथे बनायचा, कारण प्रचंड जंगल होत. या जंगलाचं वर्णन ब्रिटिश गॅजेटर मध्ये तुम्ही वाचा, या जंगलाचं वर्णन ग्रीन सी असं आहे, हिरवा समुद्र, या प्रदेश म्हणजे हिरवा समुद्र होता, प्रचंड मोठं जंगल होत, अनेक प्रकारच्या जातीच्या वनस्पती होत्या, वेली होत्या, पानं होती ज्याच्यापासून रंग बनायचे आणि रंग बनवण्याचे मोठे कारखाने बेळगाव परिसरात होते. उत्तम प्रतीचे जगभर विकले जाणारे जमखाने बनत होते, ब्रिटिश पूर्व काळापासून इथे जमखाने बनत होते, जमखाने बनवण्याचे कारखाने होते. उत्तम पद्धतीची मातीची भांडी बनायची, उत्तम पद्धतीची लोखंडी भांडी बनायची. तुम्हाला माहित आहे की कुठं
पूल नव्हते, ब्रिज नव्हते, होडी ज्याला आपण डॉन म्हणतो, होड्या काम करायचं. आणि बऱ्याच ठिकाणी कायदी, ज्या कायदीमध्ये गुळ पण बनतो छोट्या आकाराच्या कायदी, त्याच कायदी पावसाळ्यामध्ये होळी म्हणून वापरल्या जायच्या. या सर्व कायदी याच प्रदेशामध्ये बनायच्या. बनवणारे कारागीर उत्तम पद्धतीचे होते. कापड बनायचं, उत्तम पद्धतीचं कापड बनायचं, कापडांना रंगकाम करण्याचे खास कारखाने होते. हा सबंध इतिहास आहे. लाकडी खेळण्याचे कारखाने होते. आज ही गुरुलगुंजी वगैरे खानापूर तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज ही मातीची भांडी, कारण इथली माती कशी आहे. खानापूरची मिल तर देशात प्रसिद्ध आहे. म्हणजे मी जेव्हा सांगणार असेल, गोवा गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट वाचतो, म्हणजे टेंडर जेव्हा निघतात गोवा गव्हर्नमेंटचे, तेव्हा जेव्हा क्वार्टर्स बांधायचे असतात, चांगली बांधकामं करायची असतात, तेव्हा खाली मेन्शन असतं खानापुरी मीट वापरण्याची सक्ती असते. आणि म्हणून भाषा तुमच्या जीवनात अतिशय महत्त्वाची आहे, आणि म्हणून तुमची जबाबदारी जास्त आहे. आणि ती तुम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळाल, तुमची भाषा पुढे न्याल, तुमच्या भाषेमध्ये अधिक उपक्रमशील राहाल, अधिक उपक्रम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.